नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल सी एस के कम्प्युटर स्टडी नॉलेजमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला परीक्षेच्या पॅटर्न सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो जर आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे सी एस के कम्प्युटर स्टडी नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे सी एस के कम्प्युटर स्टडी नॉलेज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच सुद्धा प्रेस करण्यास विसरू नका विद्यार्थी मित्रांनो तर चला तर आपण आजच्या पॅटर्न पाहूया परीक्षेच्या पॅटर्नमध्ये आपल्याला काय काय विचारणार आहेत ते आपण पाहूयात तर आपण बघू शकता विभागाचे नाव आहे प्रश्न आहे वेळ आणि मिनिटे आहे एकूण गुण आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पास होण्यासाठी किमान गुण पन्नास पर्सेंट आपल्याला लागणार आहे तर चला विभाग एकमध्ये आपल्याला काय विचारणार आहे ते आहे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारणार आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला झूम करून सांगणार आहे आता विभाग एक मध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारणार आहे ते प्रश्न कशावर राहणार आहे कम्प्युटर अभ्यासक्रमावर आधारित पंचवीस वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला विचारणार आहे विद्यार्थी मित्रांनो वेळ राहणार आहे ते आहे पंचवीस मिनिटाची आणि एकूण गुण आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे पन्नास गुण राहणार आहे ऑब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव प्रश्नावर एकूण पन्नास गुण राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच एकूण गुण पन्नास राहणार आहे आणि जे ऑब्जेक्टिव क्वेश्चन राहणार आहे ते राहणार आहे एकूण पंचवीस आणि दोन गुण प्रति प्रश्न म्हणजे एका प्रश्नावर दोन गुण राहणार आहेत असे आपल्याला पंचवीस क्वेश्चन विचारणार आहे म्हणजेच त्यांच्या टोटल केल्यावर आपल्याला म्हणजेच पन्नास क्वेश्चन राहणार आहे एकूण टोटल म्हणजे एकूण जे आपले प्रश्न बनणार आहे ते आहे पन्नास एकूण गुण जे राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे पन्नास आणि पास होण्यासाठी पन्नास पर्सेंट म्हणजेच पंचवीस गुण आवश्यक आहे पास होण्यासाठी म्हणजेच एकूण गुणापैकी पन्नास पर्सेंट आपल्याला म्हणजे पंचवीस गुण आपल्याला मिळणे आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो तेव्हाच आपण पास होऊ शकता आणि विभाग दोनची गोष्ट केल्यावर आपल्याला काय आहे बघा विभाग दोनमध्ये प्रॅक्टिकल प्रश्न राहणार आहे प्रॅक्टिकल प्रश्नामध्ये जे आपले सगळ्यात नंबर नंबरवर आहे ते आहे ईमेल ईमेलची वेळ आहे ते आहे आठ आठ मिनटाची आठ मिनटाची वेळ राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि एकूण गुण राहणार आहेत ते आहे पाच एकूण गुण राहणार आहे ते आहे पाच आणि विद्यार्थी मित्रांनो जो सेकंड आहे ते आहे लेटर वेळ दिलेला ले आहे तीस मिनिटाची आणि विद्यार्थी मित्रांनो इथे गुण आहे लेटरमध्ये एकूण गुण आहे पंधरा आणि जो लास्ट आहे म्हणजे थर्ड नंबरचा आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे तख्ता म्हणजे स्टेटमेंट आहे आणि इथे आपल्याला वेळ दिलेला आहे वीस मिनटाची आपल्याला इथे जे आपल्याला इथे काय म्हणू आपण एकूण गुण दिलेले आहेत तक्त्यामध्ये ते आहे दहा मिनटाची दहा गुण आपल्याला दिलेले आहे इथे तर ह्या तिन्ही प्रश्न मिळून आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकता आपल्या स्क्रीनसमोरच आपण बघू शकता विद्यार्थी मित्रांनो या तिन्ही प्रश्नांसाठी म्हणजेच ईमेल लेटर आणि स्टेटमेंट या तिन्ही प्रश्नांसाठी एकत्रित पासिंग पद्धती असेल म्हणजेच या तिन्ही प्रश्नांमध्ये मिळून किमान पंधरा गुण आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी आपल्याला पंधरा गुण अन्य आहे ईमेल लेटर आणि स्टेटमेंटमध्ये म्हणजेच आपण याचा विचार केला तर आपण याची टोटल लावूयात आता ईमेलमध्ये दिलेल्या आहेत पाच गुण लेटरमध्ये दिलेले आहेत पंधरा गुण आणि तप्तामध्ये दिलेला आहेत दहा गुण एकूण टोटल आपण लावला तर तीस गुण मॅक्झिमम तीस गुण आहेत इथे आणि आपल्याला कमीत कमी म्हणजे पन्नास पर्सेंट मार्क घ्यायचे आहे म्हणजे पन्नास गुण म्हणजे किमान पन्नास गुण आपल्याला आणणे आहे विद्यार्थी मित्रांनो आणि विभाग तीन आहेत ते आहे गती उतारा आपण बघू शकता आपल्या स्क्रीनसमोर विभाग तीनमध्ये गती उतारा असते ते आहे तीस शब्द प्रति मिनिट गती उतारा जर आपले मराठी थर्टीच्या राहिला तर थर्टी राहील जसं की इंग्लिश थर्टीच्या द्यायच्या राहिला तर थर्टी राहणार रा थर, आहे इंग्लिश फोर्टीच्या राहणार आहे तर फोर्टी इथं राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर आपण बघू शकता गती उतारा आहे ते आहे तीस शब्द प्रति मिनिट गती उतारा स्पीड पॅसेज इथे दिलेले असते वेळ आहे सात मिनिटाची आणि जे गुण आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे वीस गुण वीस गुण आपल्याला गती उतारामध्ये घ्यायचे असते आणि पास होण्यासाठी पन्नास पर्सेंट म्हणजे दहा गुण आवश्यक असते विद्यार्थी मित्रांनो पन्नास पर्सेंट मार्क आपल्याला इथं घ्यावे लागतात आणि वेळ एकूण नव्वद मिनिटेची राहणार आहे आपण बघू शकता एकूण वेळ नव्वद मिनिटे एकूण गुण शंभर एकूण वेळ नव्वद मिनिटे म्हणजे दीड तासाचा आपला जो पेपर आहे तो राहणार आहे आणि पूर्ण टोटल गुण राहणार आहे ते आहे शंभर मार्काचे विद्यार्थी मित्रांनो तर आपण बघू शकता आपला पॅटर्न तर विद्यार्थी मित्रांनो बेस्ट ऑफ लक पेपरासाठी आणि विद्यार्थी मित्रांनो जर आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे सी एस के कम्प्युटर स्टडी नॉलेज या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच कमेंटसुद्धा करण्यास विसरू नका विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद